जेव्हा तयार झाले सगळे. ऍक्च्युली हा उल्कापात नाही, याला म्हणतात अश्निपात. उल्कापात आणि अश्निपात ह्या दोन अलग अलग गोष्टी. उल्का आकारान खूप छोटे असतात. जेव्हा ते आपल्या पृथ्वीच्या ओझोन मध्ये येतात, ओझोन मध्ये बाह्य ग्रहाची कोणती वस्तू आली ती जळून जाते, त्याच्यामुळे आपण पृथ्वीची सुखरूपयाचो. आपण रात्री आकाशात मध्ये बघतो त्याचा तारा तुटला म्हणतो. तारा ह्या पूर्ण ह्या उल्का असतात, सेकंदा पुरते दिसतात, ते जळून नष्ट होऊन जातात, त्या पृथ्वीची आदळत नाही. पण ज्या अश्नी असतात ह्या आकाराने खूप मोठे असतात, प्रचंड असतात, शेवटपर्यंत जळत जळत पृथ्वीच्या वातावरणात येतात आणि पृथ्वीवरती आदळून असे सुरुवात करतात. पहिले आपलं जे लोणारचं एज होतं ते 50 ते 60 हजार वर्षापूर्वीचं सांगितलं जायचं, पण मागच्या 2 वर्षामध्ये एक नवीन रिसर्च झाला, त्या रिसर्च नुसार ते वय चेंज झालेले. 5,70,000 वर्षापूर्वीचं आपलं लोणारचं लेटेस्ट वय निघालेले. आपण जे गोमुखनं खाली आलो ती जी दरी होती त्या व्हॅली मधून त्यावेळेस हा अश्नी खाली पडलेला आहे. सेकंदाला 22 किलोमीटर एवढा प्रचंड खाली आला. ते जो साईज होता हा 60 मीटर रुंद आणि 2 कोटी टन वजन असलेला हा अश्नीपा तिथे खाली पडला. इथे जो पडला त्यानंतर जो ब्लास्ट झाला हा 6 मेगा क्षतीचा ब्लास्ट झाला. आतापर्यंत आपण सगळ्यात भयंकर म्हणतो हिरोशिमा नागासाकीची. हिरोशिमा नागासाकी जो पॉवर होता 0.2 चा, ते लोणारला घडला हा 6 मेगा क्षतीचा ब्लास्ट झाला, म्हणजे खूप मोठा ब्लास्ट झाला. इथे शासनाचं असं म्हणणं आहे की बाबा ज्यावेळेस तो पडला असेल तर पूर्ण पृथ्वीला शॉक बसला असेल, पूर्ण पृथ्वी त्यावेळेस हादली असेल. इथं जो रॉक आहे हा बेसॉल रॉक आहे, आपण म्हणतो अग्निजन्य खडक. आणि बेसॉल रॉक हा जगाचा सगळ्यात हार्ड रॉक म्हणून ओळखला जातो. आणि एवढ्या मोठ्या रॉकला तोडून एवढ्या मोठ्या सर्वात तयार करणं खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आता हा जो ब्लास्ट झाला, ब्लास्टमध्ये काय आलं, 1800 डिग्री सेल्सिअस हा टेम्परेचर निर्माण झालं. 1800 डिग्री